श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, देवाने बनवलेल्या या प्रकृतीच्या माध्यमातून आपल्याला भविष्याचे अनेक चांगले वाईट संकेत मिळत असतात। कधी कधी आपण या संकेतांना समजू देखील शकतो, परंतु बरेच संकेत हे आपल्याला समजत असून आपण ते नजरअंदाज करतो किंवा आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत। मित्रांनो, आपल्याला हे संकेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून म्हणजेच प्राण्या पक्ष्यांपासून मिळतात। म्हणून जर तुमच्या घरात सुद्धा हे पक्षी येत असतील तर या गोष्टीला नजरअंदाज चुकूनही करू नका। मित्रांनो, हे पक्षी घरात आल्याने तुमच्या घरात दारिद्र्यता सुद्धा येऊ शकते आणि तुम्ही कंगाल सुद्धा होऊ शकतात। वास्तुशास्त्रात सांगितल्यानुसार काही पक्षी घरात येणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे। असे पक्षी घरात आल्याने घरात नकारात्मकता येते। शास्त्रानुसार असे काही पक्षी असतात की जे घरात आल्याने आपला खर्च हा नेहमीपेक्षा जास्त वाढू लागतो। या पक्ष्यांना धनसूचक सुद्धा म्हटले जाते। मित्रांनो, तसेच काही पक्षी घरात येणे अशुभ मानले जाते तर काहींना शुभ मानले जाते। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की असे कोणते पक्षी आहेत की जे घरात येणे अत्यंत अशुभ मानले जाते व ते आपल्या घरात आल्याने काय घडते किंवा ते आपल्याला काय संकेत देत असतात व सोबत असा कोणता पक्षी आहे की जो घरात आल्याने अत्यंत शुभ मानले जाते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण बघू की असे कोणते पक्षी आहेत की ज्यांचे घरात येणे अशुभ मानले जाते। मित्रांनो, तोपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवर करा, जेणेकरून असेच व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। व तसेच व्हिडिओ आवडल्यास एक छोटासा लाईक नक्की करा। सगळ्यात पहिला पक्षी म्हणजे कबूतर। मित्रांनो, कबूतरला सगळ्यात शांत पक्षी मानले जाते। तसेच कबूतरचं घराच्या आसपास असणं हानिकारक नसते, पण घरात कबूतरचे घरटे असेल तर हे शास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानले जाते। मित्रांनो, असं म्हणतात ज्या घरात कबूतर प्रवेश करत असते अशा घरात लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही, कारण वास्तुशास्त्रानुसार कबूतरचे घरटे हे जर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर असेल किंवा घरात तुम्हाला ज्या जागेत वास्तुदोष वाटत असेल त्या जागेवर असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते। अशा घरात नेहमी पैशांची तंगी असते व आपसात सतत भांडणे होत असतात आणि सगळ्यात मोठे कारण म्हणजे यामुळे राहू दोष तयार होतात। मित्रांनो, दुसरा पक्षी म्हणजे गुबड। गुबड लक्ष्मी मातेचे वाहन मानले जाते, परंतु तुमच्या घरात गुबड हे कायम येत असेल आणि जर गुबड एकाच दिशेला ओरडत असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते। मित्रांनो, गुबड जर एक दोन वेळेस तुम्हाला दिसले तर ते शुभ मानले जाते, पण घराजवळ कायम गुबड येत असेल आणि ते एकाच दिशेने आवाज काढत असेल तर हे बर्बादीचे लक्षण असू शकतात। तिसरा पक्षी आहे कावळा। मित्रांनो, कावळा घरात येणं अशुभ मानले जाते, कारण जर तुमच्या घराजवळ एकच सोबत खूप सारे कावळे जर जोर जोराने ओरडत असतील किंवा तुमच्या स्वप्नात कावळा येत असेल तर हे सुद्धा दुर्भाग्याचे लक्षण असतात। चौथा पक्षी आहे वटवाघूळ। मित्रांनो, शास्त्राच्या मान्यतेनुसार ज्या घरात वटवाघूळ प्रवेश करत असेल अशा घरात नेहमी रोगराई, मृत्यू, बर्बादी येत असते। तसेच प्राचीन मान्यतेनुसार ज्या घरात वटवाघूळचा वास असतो अशा घरात भयंकर दारिद्र्यता येते, तसेच घरात अनेक रोगांचा प्रसार होतो। चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊ अशा पक्ष्याबद्दल की जो घरात येणं खूपच शुभ मानले जाते। तो पक्षी म्हणजे चिमणी। मित्रांनो, चिमणी ही दिसायला लहान आणि खूप शांत स्वभावाचा पक्षी आहे। शास्त्रानुसार ज्या घरात चिमणी येत असते अशा घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा असते, तसेच घरात नेहमी सुख समृद्धी असते, देवी लक्ष्मीचा अशा घरात वास असतो आणि तुमच्या आयुष्यात असणाऱ्या समस्या लवकरच समाप्त होतील असा हा संकेत असतो। म्हणून मित्रांनो, तुमच्या घरात जर चिमणी येत असेल तर तिला दाणे टाका आणि पाणी द्या। आशा करतो मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी माहिती नक्कीच आवडली असेल। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। धन्यवाद।